महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवसाच्या निमित्ताने शिवचरित्र व शंभूचरित्रचे अभ्यासक अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर योगेश क्षीरसागरजी, या कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे बीडचे आमचे अध्यक्ष सन्माननीय सचिन उबाळे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष, औरंगाबादचे माजी महापौर सन्माननीय सुदम्मा सोनावणेजी, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सन्माननीय मनोज कदम, सन्माननीय निलेश भोसले, सन्माननीय ॲडव्होकेट शेख शफीक, सन्माननीय सी ए जाधव, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या आयोजित या भव्य व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्याशी बोलण्यासाठी इथे आवर्जून उभा आहे. सर्वात प्रथम मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमोल मिटकरींना मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या पक्षाच्या या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी विचार मांडण्यासाठी त्यांनी वेळ दिला, यासाठी मी स्वाभिमान पक्षाच्या वतीने त्यांचे आभार मानतो. ह्याच्या अगोदर बीडच्या बीडमध्ये येण्याची संधी होती, मराठा आरक्षणाची माझी सभा होती, पण एक दिवसा अगोदर कोकणामध्ये आंदोलनामुळे पोलिसांनी अटक केली होती आणि म्हणून आपल्या बीडमध्ये येऊ शकलो नाही. आज पण कोकणातून आलो आहे म्हणून बीडला जायचं होतं, म्हणून अगोदरच कोकणाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की मस्ती करू नका नाहीतर परत इतिहासाची पुनरावृत्ती होईल. आता अमोलने बाजूला बसताना सांगितलं की नितेशजी, महाराष्ट्रातला दुसरा कुठलाही आमदारांनी बोलवलं असतं तर मी आमंत्रण स्वीकारलं नसतं, म्हणून या आमंत्रण स्वीकारल्याबद्दल मी त्याच्या मनापासून मी आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम हा बलिदान दिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या समोर विचार मांडण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहे. आजचा हा दिवस प्रत्येक शंभू प्रेमीसाठी, प्रत्येक शिवप्रेमीसाठी एक फार महत्वाचा दिवस आहे. आज आपण या दिवसाकडे पाहत असताना छत्रपती संभाजी राजांनी जो काही इतिहास आपल्या समोर मांडला आहे त्याला आठवण ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी हा खरं म्हणलं तर दिवस आहे. बलिदान दिवस म्हणून आपण या दिवसाकडे पाहतो. शंभू राजांच्या समोर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण नतमस्तक होतो. जो
जो एक ज्वलंत इतिहास आपल्या समोर त्यांनी मांडला आहे तो परत एकदा आठवण करण्यासाठी हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आज हा इतिहास वाचत असताना ऐकत असताना जो का इतिहास आपल्या नजरेसमोर आज अमोल यांच्या माध्यमातून मांडणार आहेत तो ऐकत असताना आपण सगळेजण तो इतिहास जेव्हा नजरेसमोर आपण इतिहास घेऊन जाऊ तेव्हा आपल्याकडे आपल्यावर असलेली जबाबदारीचा पण भान पण आपल्याला असलं पाहिजे. नुसतं इतिहास ऐकून नुसतं इतिहास वाचून आपलं काम किंवा आपली जबाबदारी संपत नाही हे ह्या निमित्ताने आठवण करून देण्यासाठी आम्ही इथे आवर्जून आलेलो आहे. जो इतिहास आपल्या समोर शिवाजी महाराजांनी आणि संभाजी राजांनी समोर उभा करून ठेवलाय व्याख्यानाच्या निमित्ताने आपण हा इतिहास वाचतो आणि ऐकतो पण नेमकं ह्या इतिहासाकडून आपण काय शिकलोय आपण हा इतिहास किती आत्मसात केलाय हे खरी म्हटलं तर समजून घेण्यासाठी हा दिवस फार महत्वाचा आहे. आज समोरचा कॅमेरा करा म्हटलं तर माझ्या उंचीचा ठेवलेला आहे. बाहेरच्या लोकांची मागच्या लोकांची करा म्हणतात अडचण आहे. पण हा इतिहास ऐकत असताना वाचत असताना आपण सर्वजणांनी हे समजलं पाहिजे ज्यांनी हा ज्वलंत इतिहास आपल्या नजरेसमोर ठेवला त्या महापुरुषांचा इतिहास वाचत असताना ऐकत असताना त्यांच्या मावळे म्हणून त्या इतिहासाबद्दल आपण जे विचार करतो त्या इतिहासाचे जे आपण रक्षण करतो ते आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आज इतिहास त्या महापुरुषांनी आपल्या समोर लिहून ठेवलाय. अहो जो काय ज्वलंत इतिहास त्या संभाजीराजांचा आहे त्या वयामध्ये ते शौर्य करणं एवढं युद्ध जिंकणं स्वराज्याचं रक्षण करणं या काही छोट्या गोष्टी नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आपल्या नजरेसमोर आहे अहो तो इतिहास वाचल्यानंतर इतक्या वर्षानंतर पण जे वेगवेगळे जे इतिहासकार आहेत व्याख्यानकार आहेत जे आपल्या समोर भाष्य करतात विचार मांडतात एवढ्या वर्षानंतर पण ते इतिहास वाचल्यानंतर ऐकल्यानंतर अंगावर आपल्या शहारे येतात. आपल्याला आश्चर्य वाटत कसा लिहून ठेवला असेल कसा रचला असेल त्या लोकांनी इतिहास. आपल्यासारखे ते सगळे तरुण होते हरा मासासारखे आपले तो आपल्यासारखे तरुण या बलाढ्य हा मोगलांसमोर इतिहास कसा घडवला असेल ते खरं म्हटलं तर ऐकण्यानंतर आपण सगळ्यांचं खरं म्हटलं तर आश्चर्य वाटत. काही आपल्यातले जे काही लोक आहेत काही थोडी अतिशाणे पण लोक आहेत त्या लोकांनी काय आपल्या महापुरुषांना संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना देवांचा पण उपमा दिलाय की ते देवासारखे होते परमेश्वरासारखे होते पूजा केली पाहिजे असं पण दिलेलं आहे. सगळं काय काल्पनिक करून ठेवलेलं आहे. पुरंदरेसारख्या लोकांनी त्याला परमेश्वरा जागी बसून फक्त स्वतःचे किशे भरले आहेत आणि बाकी काय आतापर्यंत केलेलं नाही. पण आपण एक आपण हा विचार मनामध्ये घट्ट ठेवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ते महापुरुष होते आपल्यासारख्या हरामासाचे त्या लोकांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या स्वतःच्या मनगटावर त्यांना विश्वास होता म्हणून कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता स्वराज्य घडवण्यासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी त्यांनी आपलं आयुष्य घालवलं एवढे महान आपले महापुरुष होते हे आपण सगळ्यांनी समजलं पाहिजे. कुठली देवांची उपमा न देता त्यांच्या इतिहासामधून आपण काय शिकणार आहोत त्यांच्या इतिहासाचं आपण रक्षण कसं करणार आहोत याबद्दल आपण सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे.
असंख्य गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतात. ह्यांचा इतिहास आपण जो महाराजांचा शंभूराजांचा जो इतिहास वाचतो आणि ऐकतो, कधी कधी मनाला मला विचार पडतो, काय गरज होती हो संभाजीराजांना आपल्या सगळ्यांसाठी एवढं बलिदान देण्याची. अहो जिजाऊ मातारी आपला मुलगा उठला मुलगा स्वराज्य घडवण्यासाठी शिवाजी महाराजांना तयार केलं आणि दिवस रात्र एक करायला लावलं, तेव्हा जाऊन स्वराज्याची स्थापना झाली आणि स्वराज्य उभं राहिलं. संभाजी राजांनी आपलं पूर्ण आयुष्य शिवाय स्वराज्याच्या रक्षणासाठी घालवलं. काय गरज होती त्या लोकांना, पण आपल्या स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, माझं रयत सुख समृद्ध राहिलं पाहिजे, त्यासाठी ह्या सगळ्या महापुरुषांनी आपलं आयुष्य आपल्यासाठी बलिदान दिलं, आपल्यासाठी घालवलं. पण आपण सगळे जर विचार करा, हे लोक ह्या लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी केल्या, आज जरी हा इतिहास घडवला नसता तर कदाचित तुम्ही आणि मी हे उभे इथे बसून हे व्याख्यान ऐकू पण शकलो नसतो. पण त्या लोकांनी आपल्यासाठी एवढं काय केलं, त्या लोकांनी आपल्यासाठी बलिदान दिला, पण तुम्ही आणि मी नेमकं त्यांच्यासाठी काय करणार आहोत हा खरं म्हणलं तर आज विचारण्यासारखा प्रश्न आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या, इतिहास त्यांनी रचला, सगळ्या गोष्टी मेहनत आणि बलिदान त्यांनी दिला, आणि आज आपण आजही आपण सगळेजण काय घोषणा देतो की राजे परत या, म्हणजे राजेरी परत येऊन इतिहास घडवायचा, आणि आम्ही सगळेजण फक्त गप्प बसत राहायचं. वा अरे सोप्या गोष्टी आहेत, म्हणजे सगळी मेहनत तुम्ही करा, सगळं बलिदान तुम्ही द्या, आणि आम्ही सगळे फक्त तुमच्या इतिहास वाचून कुर्त्यावर बिल्ले आणि डोक्यावर टिळक घेऊन फक्त फिरणार आम्ही करणार नाही काय. याबद्दल थोडा आपण लोकांनी कधी विचार करणार आहोत का? त्या लोकांनी अगर आपल्यासाठी तो बलिदान दिला नसता, इतिहास घडवला नसता, स्वराज्यामध्ये तो ज्वलंती इतिहास अगर रचला नसता तर काय इज्जत होती हो तुमच्या आमच्या सगळ्यांची? काय व्हायचं पहिला ज्याच्या विरुद्ध आमचे राजे लढले, काय व्हायचं ज्याच्यासाठी ज्याच्या रक्षणासाठी आमचे संभाजी राजे लढले, हे जरा तुम्ही लोकांनी असंख्य वाचले आहेत आणि त्याच्या ऐकलेलं आहे ना. मग त्याबद्दल आम्ही काय करणार आहोत, आम्ही त्याच्यासाठी किती पेटून उठणार आहोत हा खरं म्हटलं तर आज बलिदान दिवसाने विचारण्याचा प्रश्न आहे. कुठे ना कुठे तरी संभाजी राजांना वाटलं असेल, वाटत असेल, आज माझा बलिदानाचा फायदा आजच्या पिढीला काय होतोय का? मी जे काय केलं त्या ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं त्याचे विचार माझे आजचे मावळे पुढे घेऊन जात आहेत का? अहो बाकी सगळं सोडा, त्यांच्या इतिहासाचं संरक्षण तरी आपण आजच्या घडी करतोय का? हा खरं म्हटलं तर फार फार महत्वाचा प्रश्न आहे. असंख्य उदाहरणं आपल्या नजरेसमोर घडतात, असेच घडून जातात आणि आपण गप्प बसतो त्याच्याबद्दल. अहो अन्याय होताना, आपल्या लोकांचा अपमान होत असताना आमचे शिवाजी राजे अगर गप्प बसले असते तर स्वराज्य घडलं असतं का? रायतेवर अन्याय होतोय, रायतेचा अपमान केला जातोय, रायतेचं भविष्य खराब केलं जातंय, म्हणून त्या पूर्ण कुटुंबाने आपलं पूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी दिलं आणि म्हणूनच आज तुम्ही आणि आपण जगतोय ह्याबद्दल तुम्ही विचार केला पाहिजे. त्या कुटुंबाने अगर ते केलं नसतं तर तुम्ही आणि आम्ही आज इथे भगवे झेंडे घेऊन फिरू शकलो असतो का? याबद्दल तुम्ही सगळेजण खरं म्हणलं तर विचार केला पाहिजे. पण त्यांनी आमच्यासाठी एवढं काय केलं, आपण फक्त काय करायचंय? त्यांनी जो इतिहास रचून ठेवलाय त्या इतिहासाचं संरक्षण करण्याचं काम हे आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. पण त्या गोष्टी आपण करतो का? आपल्या नजरेसमोर रोज येऊन त्या इतिहासाची चिरफाड होते आहे, रोज कोण ना कोणतरी येतं चुकीचा इतिहास मांडतात. अहो गेल्या 4-5 वर्षामध्ये तर फार काय घडलं तुम्ही विचार करा, चुकीचा इतिहास मांडणारा
त्या पुरंदरेला ह्या महाराष्ट्राच्या सरकारने महाराष्ट्र भूषण दिलं, म्हणजे त्यांनी आपल्या महाराजांची जिजाऊंनी बदनामी केली, त्याला आपण महाराष्ट्र भूषण देतो ह्या सरकारने. आपल्या नजरेसमोर ते घडलंय, त्याबद्दल तुम्ही सगळे जण काय करणार? एका बाजूला त्या पांचरेंना ज्यांनी खरे शिवाजी आपल्या नजरेसमोर आणले, खरा इतिहास आपल्या नजरेसमोर आणला, त्यांना मिळते गोळी आणि ह्यांना मिळतं महाराष्ट्र भूषण. हाच ह्याच काय महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय? याबद्दल आपण काय करणार आहोत? हे सगळे जण खरं ह्या विषय तुम्ही खरं म्हटलं तर विचार केला पाहिजे. आमच्या नजरेसमोर ह्या गोष्टी घडतायत, आमच्या नजरेसमोर अपमान होतोय, आमच्या नजरेसमोर इतिहासाची मोडतोड होते. चुकीच्या इतिहासकारांना महाराष्ट्र भूषण देण्यासारखे सर्वोच्च पद दिली जात आहेत आणि आपण आतापर्यंत काहीच करू शकलेलो नाही, काहीच करू शकलो नाही. अहो महाराष्ट्राचं भूषण तो मोठा विषय झाला. हल्ली जो काय तुम्ही मालिका टीव्हीवर पाहत असाल, स्वराज्य रक्षक संभाजी प्रत्येक जण पाहत असाल, पाहता ना काय घडलं त्याच्यामध्ये? खरा इतिहास मानला जातोय, खरं काय दाखवलं जातंय. म्हणून तर आणाजी पंतच्या ढुंगण्यामध्ये कुठेतरी आग लागली आहे ना, म्हणून तर खालतून पेटले मिरची लागली आहे. सरे हे लोक खरे इतिहास दाखवतात कसे? आम्हाला तो पुरंदरचा इतिहास दाखवायचा आहे, सगळं काल्पनिक करायचंय. मग ते घोड्यावरून उतरले, झाडं हलायला लागली, फुलं हलायला लागली, असा खोटा इतिहास दाखवायचा, आमच्या महापुरुषांची बदनामी करायची. अहो छत्रपती संभाजी राजांना स्त्री लंपट बोलण्याचे हिंमत त्या खोट्या इतिहासकाराने आपल्या नजरेसमोर ठेवून लिहून ठेवलेला आहे. आणि आता जेव्हा त्या संभाजी सिरियल मध्ये त्या मालिकेमध्ये जेव्हा खरा इतिहास दाखवला जातोय, तेव्हा काय झालं होतं त्या अमोल कोल्हेवर? मुद्दामून निघाला काय? मुद्दामून काय पक्षांतर केलं काय? खा झाली काय त्याला? अचानक वाटलं का की नाही बाबा आतापर्यंत शिवसेनेत होतो, चला आता 500 एपिसोड नंतर राष्ट्रवादीमध्ये जाऊ, असं काय घडलं का? नाही असं घडलं. बांधवांनो चलो खरा इतिहास त्या सिरियल मध्ये मांडतायत म्हणून भिडे सारखे लोक आणि हे खोटे प्रचार करणारे जे इतिहासकार आहेत त्यांना कुठेतरी मिरची लागते, त्याला पैसे मिळून दिले नाहीत, त्याला आर्थिक संकटात आणलं, कित्येकदा त्या सिरियलवर दबाव टाकला गेला की कुठल्याही पद्धतीने ही सिरियल बंद झाली पाहिजे. आणि जेव्हा तो ऐकला नाही तेव्हा त्या शिवसेनेवाल्यांनी त्याची सगळी रसद आणि सगळा पैसा बंद केला, म्हणून त्याला नाईलाजाने तिथे राष्ट्रवादी किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जायला लागला. म्हणजे विचार करा, खरा इतिहास लिहिणाऱ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये आज काय होत आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही खरा इतिहास लिहा तर तुमचं आम्ही शोषण करू, अशा पद्धतीचं वातावरण आज घडत चाललेलं आहे. आश्चर्य वाटतो, तरी पण आपण त्या लोकांना धोक्यावर चढून ठेवतो, तरी पण आपल्या इकडचे शिवभक्त आणि शंभूप्रेमी काही बोलत नाही, बघत चाललेले आहेत, सहन करत चाललेले आहेत. अहो एवढी सहनशक्ती अगर आमच्या मावळ्यांमध्ये आणि आमच्या शिवरायांमध्ये असती ना, कधीच स्वराज्य घडला नसतं. पण आत्ताच्या आमच्या मराठ्यांना आणि बहुजनांना सहनशक्तीसाठी खरं म्हणलं तर भारतरत्न दिलं पाहिजे. एवढं सहनशक्ती कोणामध्येच नाही हो, मानलं पाहिजे खरं म्हटलं तर. म्हणजे आदर्श सहनशक्ती कोणामध्ये असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या बहुजनांमध्ये, असं म्हटलं तर आज चुकीचं ठरणार नाही. नेहमी आमच्या शिवाजी महाराजांचा आणि यांचा इतिहासाची मोडतोड करायची, स्वतःच्या सोयीप्रमाणे वापरायचं, स्वतःचं राजकारण करायचं आणि राजकारण करून मतं मिळवायची, उमेदवार जिंकून आणायचे आणि उद्या सत्ता मिळाल्यानंतर इथे खोट्या इतिहासकारांना आणि खोट्या बातम्या पसरून आमच्या महाराजांना शंभूराजांची बदनामी करायचा, असा खुला कार्यक्रम आज महाराष्ट्रामध्ये खरं म्हटलं तर चाललाय. तुम्ही मला सांगा हो, काही दिवसा अगोदर जेव्हा राम मंदिराचा विषय फार जोरात चाललेला देशामध्ये, तेव्हा तुम्हा लोकांना एक घटना आठवत असेल,
शिवसेनेचे पक्षप्रमुख राम मंदिराकडे जात होते अयोध्याकडे, प्रत्येक टीव्हीवाला बातमी ब्रेकिंग न्यूज दाखवत होता आणि त्यांनी काय जाहीर केलं की मी अयोध्याच्या निघण्याच्या अगोदर मी शिवनेरीला जाणार आणि तिकडची माती घेणार आणि मग ती घेऊन मी अयोध्याकडे जाणार. आता माझा प्रश्न एवढा साधा आहे, अयोध्याचं जे काय राम मंदिर आहे, जी बाबरी मस्जिद पाडल्यानंतर ते राम मंदिर बांधणार आहेत ना, म्हणजे एका मस्जिदेवर ते राम मंदिर बांधणार आहेत. आता अमोल आमच्या व्यासपीठावर आहेत, मला त्यांना विचारायचो, व्याख्यान करते आहे. महाराजांच्या इतिहासामध्ये जो काही इतिहास आमच्या महाराजांनी घडवला, आमच्या महाराजांनी कधी कुठलेही मस्जिद कधी उद्ध्वस्त केला होता का? एक ही मस्जिद उद्ध्वस्त केली होती का? मग एका मस्जिद बांधण्यासाठी, मस्जिद उद्ध्वस्त करण्यासाठी, त्याच्यावर मंदिर बांधण्यासाठी शिवनेरीला जाऊन माती घेऊन घेतली जाते आणि मग अयोध्याला गेलं जातं, नेलं जातं. म्हणजे आमचे शिवराय हे मुस्लिम बांधवांच्या विरोधात होते, मुसलमानांच्या विरोधात होते, हे दाखवण्याचा प्रयत्न नाही का? ओ, आमच्या ज्वलंत इतिहास जना जना माहिती आहे, त्या इतिहासकाराला जरा विचारा, आमच्या राजांनी कधी कुठली मस्जिद उद्ध्वस्त केली नाही, ताकि आपल्या इतिहासामध्ये त्यांनी मस्जिद उभी केली आहे, एवढा ज्वलंत इतिहास आमच्या राजाचा एक लक्षात घ्या. अहो, आमच्या राजाचा अंगरक्षक हा एक मुस्लिम बांधव होता, सर्व जवळचे सगळे लोक मुस्लिम होते, मुस्लिम बांधव होते, हा कधी इतिहास समोर कधी मांडणार नाही. पण फक्त सोयीचा इतिहास समोर मांडायचा, सोयीचा सगळ्या काही गोष्टी सगळ्यांसमोर आणायचं, महाराजांची चुकीची प्रतिमा तयार करायची आणि सांगायचं का बघा, महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेषी होते, आणि असं सांगून फक्त आपले मतपेटी भरायचे आणि आपले उमेदवार जिंकून आणायचे. ह्या गोष्टी ऐकल्यानंतर पण आपण गप्प बसणार, त्याबद्दल आपण कोण आवाज पण उचलणार नाही. याही बद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार केला पाहिजे. 4 वर्षामध्ये आपल्या मराठ्यांवर, बहुजनांवर कितींदा वार केले गेले, कितींदा आपल्याला त्रास दिला गेला. मराठा आरक्षण असेल, मराठा आरक्षणासाठी जे काही तरुण लढले, किती मुलांवर आज केसेस मागे घेतले गेले हो सांगा जरा तुम्ही. तुमच्या बीड जिल्ह्यातल्या त्या किती तरुणांवर आज पण केसेस असतील, आज पण त्या पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारत असतील, आज पण त्या कोर्टाच्या तारीख घेत असतील. अहो, पण आमच्या मराठा तरुणांवर तुम्ही केसेस टाकता, मग तो मनोहर भिडे का या राज्य सरकारचा काय जावई बसला आहे का? त्याचे केसेस काढे टाकले, त्याच्यावर त्याच्या अंगावरचा एक पण केस काढत नाही. त्याच्यावर आता अंगावर केस उरलेच नाहीत, तो विषय वेगळा आहे, पण त्याचा एक पण केस त्याच्यावर टाकायची नाही, त्याला घरातून बाहेर पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचायला द्यायचं नाही. पण आमच्या मुलांवर पाहिजे तेवढा केस टाकायचा आणि मग शब्द घ्यायचा. प्रत्येक उपोषण सोडवताना मला आज आठवत, आझाद मैदानला जेव्हा उपोषण करते बसले होते, राज्य सरकारचे मंत्री असतील, शिवसेनेचे पक्षप्रमुख असतील, हे नेते मंडळी तिथे यायचे आणि ज्यूस पाजताना काय बोलायचे, भाष्य केलं करून गेलाय तो की सगळ्यांचे केसेस आम्ही परत घेऊन जाऊ. मग काय झालं त्या केसेस परत घेण्याचा? तुम्ही खरं म्हणलं तर विचारलं पाहिजे. आपण किती सहन करणार, किती अंगावर घेणार? मराठा आरक्षण दिल्यानंतर पण आज किती आमच्या मराठा तरुणांना त्याचा फायदा झाला हे जरा हात वरती करून सांगा. कोणाला नोकऱ्या भेटल्या? आता हल्लीमध्ये शिक्षक भरती झाली, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी सरकारनी जे GR काढला, ह्याच्यामध्ये SEBC ECBC जे काय जे काय नामकरण केलं राणे समितीचं, त्याच्यातल्या एकही मुलाला नोकरी मिळणार नाही असं राज्य सरकारकडून GR मिळालं. म्हणजे एका बाजूला तुम्ही मराठा आरक्षण जाहीर करता आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा नोकरी भरती येते, आमची मुलं वाट पाहतायत, आमची मुलं तिथे रांगा लावतायत सरकारी ऑफिसेस मध्ये की चला मराठ्यांना आरक्षण जाहीर केलंय, 58 मोर्चे काढले, आमच्या इतक्या मुलांनी बलिदान दिला, आमच्या हजारोच्या संख्येने मुलांनी अंगावर केसेस घेतले,
चला त्यानंतर तरी आम्हाला नोकरी मिळणार का असा प्रश्न विचारून जेव्हा आमची मुलं तिथे जायची तेव्हा एकही मुलाला अजूनपर्यंत नोकरी देऊ शकले नाही. उत्तर द्यायला पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या ह्या मंत्र्यांनी की कुठे गेल्या आमच्या मराठ्यांच्या नोकऱ्या, का नाही मिळाल्या आमच्या मराठ्या मुलांना नोकऱ्या, फसवलं ना आम्हा लोकांना. उगाच आम्हा लोकांना ते निवेदन घेण्याच्या टायमाला फक्त फोटो काढले आणि परत घरी पाठवले ना. म्हणून ह्याबद्दल तुम्ही हा बलिदान दिवसाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या जणांनी ह्या गोष्टी ध्यानात ठेवले पाहिजे. आपण ह्याबद्दल विचार केला नाही तर हे सरकार आपल्याबद्दल विचार करणार नाही. ते अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ जे काय काढले ते आता काय मिरवण्यासाठी काढले, काय छापण्यासाठी काढले हेच माहिती नाही मला. त्या बँकेमध्ये गेल्यानंतर तो मॅनेजर आम्हाला सांगतो की हे 100 पेपर तुम्ही द्या तरच आम्ही तुम्हाला लोन देऊ, तरच आम्हाला तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकू. तुमच्याकडे तारण आहे का विचारतो. अरे तारण असतं तर तुझ्या बँकेमध्ये कशाला बसलो असतो, कशाला तुझा थोबडा बघायला आलो असतो. एक पण मुलाला महाराष्ट्रामध्ये एक तरी मुलांना त्या बँकेने अजूनपर्यंत कुठले कर्ज दिलं आहे का सांगाव. इकडच्या आमच्या बीडच्या तरुणांनी कोणाला मदत झाली आहे? कोणालाच झालेली नाही. म्हणून ह्या सगळ्याचे तुम्ही खरं म्हणलं तर मनात विचार केला पाहिजे की आपण काय करतोय, कोणावर विश्वास ठेवतोय. हे जे काही लोक आमच्या अवतीभोवती आहेत हे खरंच आमचे कोण रक्षण करते आहेत का, आहेत का? खरंच आम्हा लोकांना न्याय देऊ शकतात का? तुम्ही मला सांगा, 5 वर्ष झाली आता हे सरकारचा कार्यकाळ आता संपलेला, आता अजून 2-3 महिन्यांनी संपल. या 5 वर्षामध्ये प्रत्येक अधिवेशनामध्ये त्या शिवस्मारकाबद्दल काही ना काहीतरी घोषणा होते हो. आता तर ती आम्हाला सवयच झाली आहे. जसं वर्षामध्ये जसं त्या अधिवेशनामध्ये आम्ही वरती उठून जणगण म्हणतो तसं त्या अधिवेशनामध्ये शिवस्मारकाबद्दल काही ना काहीतरी सांगितलं जाईल, हे नेहमी सांगितलं जातं. पण 5 वर्ष झाली हो, महाराजांच्या नावाने सत्तेमध्ये आलात ना, महाराजांच्या नावाने नतमस्तक घेऊन प्रत्येक ही सत्ता आणि निवडणुका जिंकतात ना. पण 5 वर्ष तुम्हाला लागतात ते शिवस्मारक बांधण्यासाठी. कधी त्या उंचीबद्दल वाद, कधी त्या पैशाबद्दल वाद, कधी त्या जागेबद्दल वाद. हाय तुमचा तो शिवस्मारकाचा अध्यक्ष तुमच्या बीडचा नाही, काय केलं हिशोब मागायला पाहिजे त्यांच्याकडून. काय केलं आमच्यासाठी, पद दिलं ना तुम्हाला शिवस्मारकासारखं एवढं मोठं पद दिलं. अरे नितेश राणेला ते पद दिलं असतं ना त्याच दिवशी आमदारकीचा राजीनामा दिला असता आणि आमच्या महाराजाच्या स्मारक बांधण्याच्या कामाला लागलो असतो हे मी तुम्हाला सांगतो. आज आयुष्यामध्ये महाराजांची सेवा करण्याची एवढी मोठी संधी अगर मिळाली असती तर ह्या लोकांना चाटत बसलो नसतो. पण स्मारक बोर्ड मोठ्याचा मोठा उभा केला असता एक लक्षात घ्या. स्मारक ही संधी होती माझ्या त्यांच्या हातामध्ये, पण काही केलं नाही हो, काहीच केलं नाही. बाकी सगळी स्मारक देशभरामध्ये उभा राहत आहेत, पण ज्या राजाबद्दल पूर्ण जगभरामध्ये कौतुक होत, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे प्रत्येक सरकार आज महाराजांचं नाव घेतल्याशिवाय एक दिवस पण काढू शकत नाही. त्या महाराजांचं 5 वर्षामध्ये तुम्ही महाराज त्या स्मारकाची एक वीट पण ठेवू शकत नाही, त्याबद्दल काही करू शकत नाही. मग हा सगळा जो होणारा अपमान आहे, हे जे काय अन्याय आपल्या बाजूला सगळ्या बरोबर होतंय त्याबद्दल आपण काहीच का करणार नाही का? बलिदान दिवशी आपण काय उत्तर द्यायचं संभाजीराजांना, काय सांगायचं तुमच्या बलिदानाला आम्ही न्याय देऊ शकलो का? हा खरं म्हणलं तर प्रश्न ते आपल्या लोकांना विचारत असतील. अहो नतमस्तक होताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. अहो त्यांनी एवढा ज्वलंत इतिहास आपल्या नजरेसमोर ठेवला, आपल्याला एवढा मोठा वारसा आपल्याला दिला, पण आपण त्यांचे मावळे म्हणून काय न्याय देऊ शकलो? हा खरं म्हटलं तर प्रश्न तुम्ही प्रत्येकाने एक दुसऱ्याला विचारलं पाहिजे. तुम्ही पेटून उठला पाहिजे, ज्वलंत पडतरी उठला पाहिजे. ह्या राज्यकर्त्यांना खरं म्हटलं तर त्यांना सांगितलं पाहिजे की 5 वर्ष तुम्ही आमच्यावर अन्याय केला, वेगवेगळ्या पद्धतीने आमच्यावर वार केले. आम्ही मागितलेला एक गोष्ट पण तुम्ही आम्हा लोकांना दिली नाही. पण आता तुमची वेळ संपली आणि आता आमची करण्याची वेळ आली आहे हे ठणकावून खरं म्हटलं तर तुम्ही लोकांनी सांगितलं पाहिजे. आम्ही नाही बोलत तुम्ही तलवारी उचलल्या पाहिजे, तो काळ गेला. आता नाही दंगी घडवण्याची गरज आहे, काय गोष्टी करायची गरज नाही आहे. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये तलवार उचलू नका,
फक्त आपल्या एका बोटाचा वापर करा आणि हे लोकांना घरी बसवा आणि हे लोकांना सांगा परत मराठ्यांच्या नादी लागलात तर तुम्हा लोकांना घराबाहेर फिरून देणार नाही असा इशारा तुम्हाला ह्या निमित्ताने आपल्याला द्यायचा आहे. बांधवांनो, आपण ही निवडणुकीच्या निमित्ताने सांगायला आलो नाही, पण तुम्ही लोकांनी ही संधी काय संधी आलेली संधी समजली पाहिजे. 58 मोर्चे आपण काढले, असंख्य आपल्या मुलांनी बलिदान दिला, असंख्य मुलांवर आज पण केसेस अंगावर आहेत, तरी पण आपल्याला अगर काय भेटत नसेल तर मग उत्तर मागायचं कसं आणि शोधायचं कसं. म्हणून या सगळ्याबद्दल तुम्ही सगळ्या जणांनी विचार करावा आणि कृतीतून आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आली. नाही तर हे लोकांनी मराठ्यांना तसं म्हणलं तर गृहितच धरलंय. मग मराठे असतील, धनगर असतील, मुस्लिम बांधव असतील, त्यांना माहिती हे लोक काही करू शकत नाही. काही 58 मोर्चे निघून पण ह्यांची जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येते, एवढ्या मुलांवर अन्याय केल्यानंतर पण नगर पंचायतींमध्ये सत्ता येते, एवढे सगळ्या लोकांवर एक कोणालाही कर्ज पण न देता हे लोकांच्या राजकारणाला काही फरक पडत नाही अशी छाप आपण सगळ्या जणांनी त्यांच्यावर पाडली आहे. म्हणून आपण सगळे जणांनी या निवडणुकीकडे पुढचा प्रवास करत असताना हा मराठ्यांनी दाखवून दिलंय की आम्ही एकत्र येऊ शकतो, मराठ्यांनी दाखवून दिलंय की आम्ही पेटू शकतो, पण एकत्र आल्यानंतर तुम्ही नेमकं आपली ताकद पुढे ह्यांना कशी दाखवणार आहे हे खरं म्हटलं तर फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण आपसातच भांडत बसलो, स्वतःलाच एक दुसऱ्याला नेतं म्हणत बसलो ना, तर कधी काय होणार नाही. आमच्यातलं काय होतं की ह्या जे काय सरकारमध्ये बसलेले लोक आहेत ना त्यांना माहिती आहे, ह्यांना जास्त ह्यांचा त्रास झाला तर ह्यांच्यातल्याच एकाला कोणातरी नेत्यांना ह्यांच्याबरोबर सोडा आणि मग बरोबर गप्प बसणार. आमच्या इथे सगळेच नेते झाल्यात ना, सगळे झब्बे घालून घराच्या बाहेर निघतात, कोण कोणाचं ऐकत नाही. पण आपण विचार केला पाहिजे सगळ्या जणांनी आमच्या सकट की चला एकत्र म्हणून एक ताकदीने आमची जनता एकत्र आली आहे, आमचे समाज एकत्र आलाय. आता एकत्र झालेल्या ह्या समाजाला आपण एकत्र पद्धतीने न्याय कसा मिळवला पाहिजे, आज अगर आपण जागृत राहिलो नाही तर पुढची 5 वर्ष असाच अपमान आणि असाच अन्याय आपल्यावर होत राहणार आणि आपण काहीच करू शकणार नाही आणि आपण आलेली संधी परत कधीच आपल्याला मिळणार नाही ह्याबद्दल विचार करून आपण खरं म्हटलं तर पुढे गेलो पाहिजे. जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण का अमोलला पाऊण तास तरी व्याख्यान करायला दिलं पाहिजे. आचारसंहितेचा वेळ आहे, 10 वाजेपर्यंत बोललं पाहिजे, नाहीतर त्याला वाटेल हे स्वाभिमानवाले बोलवतात आणि स्वतः भाषण करत बसतात, मला काय बोलायलाच देत नाही. म्हणून जास्त वेळ घेणार नाही, पाऊण तास बरोबर त्याचं व्याख्यान तुम्ही ऐका आणि आम्ही ऐकतो. शेवटी हे ज्वलंत विचार ऐकल्यानंतर आपण काय पुढे करतो ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. गप्प बसत राहिलो काही केलं नाही तर महाराजांना आणि शंभू राजांना आपण कधीही न्याय देऊ शकत नाही ह्याही बद्दल तुम्ही विचार कराल अशी अपेक्षा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. परत एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, सगळ्यांनी शांत पद्धतीने भाषण ऐकलं, कोणीही काय किरकिर केली नाही, टाळ्या पण मारले नाही, ह्यासाठी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. टाळ्या नाही मारल्या तरी चालेल, पण योग्य जागी बटन दाबाल एवढी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.